तर अनुसूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे. 7 न्यायमूर्तींनी 6-1 अशा बहुमतानं हा निकाल दिलाय. राज्य सरकारला याबाबत वर्गीकरण करता येणार आहे. अनुसूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे. 7 न्यायमूर्तींनी 6-1 अशा बहुमतानं हा निकाल दिलाय आणि यामुळे राज्य सरकारला याबाबतचं वर्गीकरण हे आता करण्यात येणार आहे. SC ST उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयानं ही मान्यता दिली आहे.